भाजप आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणे यांनी आंतरवली सराटीतील मुख्य आरोपी ऋषिकेश बद्रे याच्यासोबतचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांचा फोटो शेअर केला आहे. आंतरवली सराटी येथे झालेल्या हल्ल्यामागे मास्टरमाइंड कोण असा थेट सवाल त्यांनी केला आहे. यावेळी नितेश राणे नेमकं काय म्हणाले पहा. 1 तारखेला जालन्यामध्ये अंतरवालीमध्ये झालेल्या दगडफेकचा मास्टर माइंड म्हणून ऋषिकेश बेदरे पाटीलला काल अटक केली गेली. हा ऋषिकेश बेदरे पाटीलचा 3 तारखेला आदरणीय पवार साहेबांबरोबरचा फोटो त्याच्याच फेसबुक अकाउंटवर अपलोड केला गेलेला आहे. मग ह्या निमित्ताने महाराष्ट्राला अशांत करण्याचा कोण प्रयत्न करताय ह्याची उत्तर आता महाराष्ट्राला भेटली पाहिजे. मला आठवतं की त्या दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज का केला, कोणी आदेश दिला, ह्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींवर उठसूट टीका केली गेली, काड्या लावण्याचा पण आरोप झाला. मग आता ह्या निमित्ताने जरांगे पाटील असो किंवा अन्य विरोधी पक्षाचे नेते असो त्यांनी महाराष्ट्राला उत्तर दिले पाहिजे की त्या दगडफेकीचं उद्दिष्ट किंवा ती दगडफेक नेमकं कोणी करायला लावलेली. ऋषिकेश बेदरे पाटीलला पाटील एक सामान्य कार्यकर्ता आहे, त्या सामान्य कार्यकर्त्याच्या मागे कोणी ताकद उभी केली, या सगळ्याची उत्तरं आता जरांगे पाटीलांनी सगळ्यांनी दिली पाहिजे. मराठा आरक्षण आम्हाला मिळणारच, आमचं सरकार देणारच, पण त्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये दंगली घडवणं, महाराष्ट्र अशांत करणं हा जो काही कार्यक्रम सुरू होता त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आता ह्या सगळ्यांनी दिलीच पाहिजे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसांची ह्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी मी करेन.